तुम्हीच म्हणून चालणार नाही, आमची भाषा गौरव करण्यासारखी आहे ते इतरांना वाटलं पाहिजे. महाराष्ट्र मराठे आणि मराठी ही त्रयी आहे, त्यामुळं तुम्हाला मराठीचा विचार महाराष्ट्राला टाळून आणि मराठ्यांना टाळून नाही करता येत. आणि संस्कृतमध्ये परत म्हणणं काय त्या लोकांचं की सगळ्यात श्रेष्ठ रस कोणता? शृंगार. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नाही, शृंगारापेक्षा श्रेष्ठ असा माझा शांतरस होईल, मी तो करून दाखवतो, प्रतिज्ञेने करून दाखवतो. भाषा बदललं नाही याचा अर्थ तो समाज पण नाही बदलला. बरं, भाषा बदलणं हे वाईट नाही, लक्षात घ्या, सत्तेचा भाषेशी संबंध आहे. शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश करून घेतला. पर्शियन शब्द जे जे होते राज्यव्यवहारातले ते करून दिले. तुम्ही दुकानं घाला, तुम्ही उत्तम हॉटेलं चालवा, मग खऱ्या अर्थाने त्याला तुमच्या भाषेतलं नाव द्यायला अर्थ राहील. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व स्टोरीटेल प्रस्तुत थिंक बुक्स या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आणि त्यानिमित्ताचा हा आमचा विशेष एपिसोड. या विशेष एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांशी गप्पा मारण्यासाठी खास आमंत्रित आहेत डॉक्टर सदानंद मोरे सर. सर स्वागत आहे. नमस्कार. ज्येष्ठ इतिहासकार, संत साहित्याचे अभ्यासक आणि या विषयावर जे बोलू शकतात अगदी इतिहासापासून वर्तमानापर्यंत आणि भविष्यापर्यंत अशी अधिकारी व्यक्ती. आणि माझ्याबरोबर नेहमीप्रमाणेच आहेत स्टोरी टेलचे प्रसाद मिराजदार सर. नमस्कार सर, तुमचंही स्वागत. आणि सर, पहिला प्रश्न हाच आहे की मराठी भाषा गौरव दिन असं म्हणताना नक्की मराठीचा इतिहास काय, मराठीचा गौरव जो होतो त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आणि काळानुरूप ही भाषा कशी घडत गेली हे आम्हाला समजून घ्यायचं. आपण मराठी गौरव दिन जेव्हा म्हणतो तेव्हा निश्चितपणे आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहे आणि तो अभिमान आपण साजरा करतो. म्हणजे मराठी गौरव दिन हा मराठीचं सेलिब्रेशन हा खरोखर पहिला मुद्दा आहे. मग पुढचा मुद्दा असा येतो की खरोखर तुमची भाषा ही साजरा करण्याच्या पात्रतेची आहे का, सेलिब्रेट करण्याच्या पात्रतेची आहे का. आता खरं तर हा प्रश्न तुम्ही कोणालाही जरी विचारला, त्याची भाषा कुठली जरी असेल तरी तो हेच म्हणणार नक्की. निश्चितपणे आमची भाषा आम्हाला आवडती आहे, आम्हाला तिचा अभिमान आहे, कारण त्या व्यक्तीची जडणघडण सगळी व्यक्तिमत्वाची ही त्या भाषेतून झालेली असते. बरोबर. त्यामुळं असं प्रत्येकाला वाटेल. आता प्रत्येकाला वाटणं हा चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे असलंच पाहिजे आपल्याला आपल्या सगळ्या इतिहासाचा, वर्तमानाचा, आपल्या परिसराचा अभिमान असला पाहिजे. म्हणून भाषेचं असणं उचित आहे. पण तर त्याच्या मागे जाऊ, म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन असं म्हणेन मी, म्हणजे अस्मितेच्या पलीकडे जाऊन एक तुम्हाला काहीतरी वस्तुनिष्ठता सुद्धा असली पाहिजे ना. की तुम्हीच म्हणून चालणार नाही, आमची भाषा गौरव करण्यासारखी आहे ते इतरांना वाटलं पाहिजे. बरोबर. मग जेव्हा आपण मराठी गौरव दिन साजरा करतो तेव्हा जो कोणी असेल कुठल्याही भाषेमधला माणूस त्याला हे पटलं पाहिजे की अरे खरोखर ही भाषा गौरव करण्याच्या पात्रतेची भाषा आहे. आणि निश्चितपणे आपण सांगू शकतो की येस, खरोखर ही भाषा आहे गौरव करण्यासारखी, तिला तसा इतिहास आहे. आणि आपण अगदी प्राचीन काळापासून, मग मध्ययुगात आलो, मधल्या काळात इंग्रजांच्या काळामध्ये आलो की जेव्हा आपण परतंत्र होतो थेट आत्तापर्यंत, आपणाला असं दिसतं की आपली भाषा ही खरोखर समृद्ध भाषा आहे. आणि काही कारणामुळे ती मागे पडते कधी कधी, वेगवेगळ्या कारणामुळे, त्याची आपण चर्चा करूच. पण माझा पहिला म्हणण्याचा अर्थ असा थोडक्यात की ही भाषा गौरव करण्याच्या पात्रतेची आहे आणि आपण आपल्याला स्वतःला त्यासाठी आपण भाग्यवान मानलं पाहिजे की आपली मातृभाषा मराठी आहे. या बाबतीत मला एक प्रश्न असा पडला, म्हणजे तुम्ही आता सांगितल्यानंतर की भाषा गौरव करणे इतके आहे हे त्यात व्यक्त झालेल्या भावना, त्यात व्यक्त झालेलं साहित्य किंवा त्यात व्यक्त झालेल्या संकल्पना म्हणू आपण, की ज्या कुठल्या उच्च पातळीवरच्या आहेत, म्हणजे ज्ञानेश्वरींमध्ये इतक्या सुंदर संकल्पना सगळ्या व्यक्त झाल्या आहेत, ती भाषा समृद्ध असल्याशिवाय येणं शक्य नाही. तर किंवा आपण अगदी म्हणजे सर्व संत साहित्यात जर पाहिलं तर हे जे सगळे विचार व्यक्त झालेले आहेत ते त्या भाषेचा गौरव करण्याजोगे आहेत असं म्हणता येईल का? म्हणजे चक्रधर स्वामींपासून आपण म्हणू शकतो, माहीम भट्टांपर्यंत म्हणू शकतो. म्हणजे आता इथे एक दुसरा मुद्दा आहे तुम्हाला, जेव्हा आपण एखादी भाषा म्हणतो तेव्हा आपल्याला स्वाभाविकपणे ती भाषा बोलणाऱ्या लोकांचा विचार करावा लागतो. बरोबर. म्हणजे मराठी माणसांशिवाय
किंवा मराठ्यांशिवाय, मराठा याचा अर्थ मराठी भाषा बोलणारे महाराष्ट्रात राहणारे असे लोक, मराठ्यांच्याशिवाय आपल्याला मराठी भाषेचा विचार नाही करता येत. म्हणजे याचा अर्थ असा की तुमची भाषा जर श्रेष्ठ आहे तर तुम्ही श्रेष्ठ आहात. बरोबर. म्हणजे जे श्रेष्ठ नाही त्यांची भाषा श्रेष्ठ नाही असू शकत. भाषा ही माणसाच्या कर्मातून कर्तृत्वातून घडते. जेव्हा जेवढी तुमच्या कर्माची व्याप्ती, कर्माचं क्षेत्र अधिक, तेवढी तुमची भाषा अधिक समृद्धी. तुम्ही हालचाल काहीच केली नाही तर तुमची भाषा कशी वाढणार? बरोबर. म्हणून मराठ्यांची भाषा समृद्ध याचं कारण मराठी माणसाने तेवढं कर्तृत्व गाजवलेलं आहे. कर्तृत्वात नाही येतं ते. बरोबर. अभिव्यक्ती कशाची करणार, तुमच्या काय आहे? खरं. म्हणून महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा मग ते राजाराम शास्त्री भागवतांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र मराठे आणि मराठी ही त्रयी आहे. त्यामुळे तुम्हाला मराठीचा विचार महाराष्ट्राला टाळून आणि मराठ्यांना टाळून नाही करता येत. हा त्याच्यातला मुद्दा आहे. मग आता महाराष्ट्राला नाही टाळता येणार. म्हणजे काय, महाराष्ट्र हा एक भौगोलिक देश आहे, प्रांत आहे. तिथं जे लोक राहतात त्यांना मराठी म्हटलं आणि त्यांची जी भाषा आहे ती मराठी भाषा. बरं. भागवतांना असं का म्हणावं लागलं माहिती आहे का? ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्या काळातली जर तुम्ही कॉन्ट्रोवर्सी पाहिली तर काही लोकांचं असं मत होतं की मुळात महाराष्ट्र हा देश नाहीच, नव्हताच, स्वतंत्र भूमी नव्हती. आता एक तुम्हाला मी राजवाड्यांचा सिद्धांत सांगतो. राजवाडे मराठीचे कट्टर अभिमानी होते वगैरे वगैरे, त्यांनी खूप सगळं माहिती सांगा, म्हणजे त्याच्याबद्दल काही वाद असायचं कारण नाही. पण कधी कधी त्यांचं डोकं असं चालायचं, म्हणजे असं तिरपं चालायचं. पण त्यांना काय वाटलं होतं की महाराष्ट्र नावाचा देश आपण आपल्या इथल्या लोक याला म्हणतो की नाही, तसा इथे काही नव्हता. मग कुठं आले महाराष्ट्रातले लोक, कसं झालं? तर त्यांच्या डोक्यात मग तो पूर्वीचा सिद्धांत आर्य अनार्य वगैरे वगैरे वगैरे, आर्यांच्यामध्ये परत पडलेले गट. मग राजवाड्यांचा सिद्धांत असा होता की महाराष्ट्र नावाचा एक गण होता, महाराष्ट्रिक, तो युद्ध वगैरे करायचा, म्हणजे हे तर सरळच आहे. तो उत्तरेमध्ये होता, विशेषतः मगध वगैरे देशांमध्ये, आणि तो आर्य धर्माचं पालन करणारा होता, आर्यांच्या धर्माचं. तर त्याला तुम्ही वैदिक म्हणाल काय म्हणाल म्हणाल ते म्हणा, पण आर्यांच्या धर्माचं पालन करणारा हा गण होता. पुढे कसं झालं की तिथे बौद्ध आणि जैन, आणखी काही आजीवक अमुक तमुक असे संप्रदाय निर्माण झाले, अवैदिक. त्यांना अनार्य म्हणायचं कारण नाही, अवैदिक, वेदांना न मानणारे. बौद्ध धर्म पुढे आला, नंतर जैन धर्म पुढे आला, आणि मग काही राजांनी त्यांना आश्रय दिला या धर्मांना. मग वैदिक धर्माच्या अभिमान्यांची कुचंबना झाली, पंचायत झाली, अडचण झाली. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण हा देश सोडायचा आणि इथे येऊन राहायचं, कुठेतरी जायचं. मग ते आले, इथे वसले, ते महाराष्ट्रगण, महाराष्ट्रिक. बरं. त्यांची भाषा जी काय असेल ती प्राकृत तेव्हाची, म्हणजे तेव्हा तिला महाराष्ट्रीय भाषा म्हणायची, महाराष्ट्री प्राकृत. आणि ते आल्यामुळं मग त्या प्रांताला महाराष्ट्रीय, महाराष्ट्र वगैरे म्हणायला लागले. अच्छा. महाराष्ट्रिकांचं राष्ट्र हे राजवाड्यांनी असं केलं की हे सगळे जे लोक आहेत इथले. मग आता त्याच्यात पुढचा एक भाग आहे की तो आजच्या लोकांना मानवणार नाही, परवडणार नाही, पटणार पण नाही, पण एक अभ्यासाचा भाग म्हणून ते असं म्हणाले की ते तिकडनं इकडे आले ते असे लोक किती असणार आहेत, जरी पराक्रमी असले तरीसुद्धा. म्हणून इथल्या कनिष्ठ लोकांशी त्यांचा संबंध झाला आणि त्याच्यातनं जी काही प्रजा निर्माण झाली ती मग ज्याला आपण सर्वसामान्य लोक म्हणतो ती ती प्रजा आहे. पण तरी देखील त्या लोकांच्यापैकी काही लोकांनी आपलं असं श्रेष्ठत्व, शुद्धत्व, कोट अनकोट शुद्ध बीजत्व ते राखून ठेवलं होतं. आणि शिवाजी महाराज वगैरे लोक त्यांच्यापैकीच. अच्छा. की ज्यांनी ते इंटॅक्ट ठेवलं आणि बाकीच्या लोकांनी इथल्या वगैरे वगैरे लोकांची, मग ते इतर जे कुणी असतील ते, असा एक राजवाड्यांचा सिद्धांत होता. आणि ह्याच्या नेमकं विरुद्ध राजाराम शास्त्री भागवतांचा सिद्धांत आहे. म्हणून म्हटलं की महाराष्ट्र मराठे आणि, तर राजवाड्यांनी मराठ्यांची संगती लावताना अशी लावली मी आत्ता की एक उच्च मराठे, म्हणजे त्यांनी आपलं क्षत्रियत्व अशा पद्धतीने वंशशुद्धीच्या त्याच्यातून ठेवलं, शाबूत ठेवलं आणि हेच बाकीचे सामान्य, ही त्यांची मराठ्यांची थिअरी. भागवतांचं म्हणणं वेगळं होतं. ते काय म्हणतायत, उत्तरेकडनं आले. आणि बहुतेक लोकांचं हेच म्हणणं आहे की आर्य आले उत्तर, ते कुठनं आणखी बाहेरनं आले का काय,
पण दक्षिणेतले नक्कीच नव्हे. मग दक्षिणेतले लोकांना काय म्हणायचं, मग म्हणजे द्रविड, असे वेगवेगळे सिद्धांत असतात. आर्य नाहीत ते अनार्य, मग ते द्रविडे असतील, आणखीन कुणी असतील. राजवाड्यांच्या नंतर म्हणजे खरं तर भागवतांचा सिद्धांत भागवतांनी आधी मांडला आहे. राजवाडे नंतर येत आहेत खरं तर, म्हणजे हे म्हणायला भागवतांनी असं सांगितलं की मुळात मराठे हे उत्तरेतनं दक्षिणेत आले हे चुकीचं आहे. बरं, ते दक्षिणेतनं उत्तरेत गेले, म्हणजे हे इथले मूळ निवासी आहेत सगळे. भले त्यावेळेला त्यांना कदाचित मराठी म्हणत नसतील. बरं, मग ते कोण होते मुळातले? आणि दक्षिण म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही, एकूण दक्षिण भारत. ओके, त्याच्यात तमिळनाडू आला, त्याच्यामध्ये कर्नाटक आला. आणि ते लोक कोण होते? तर त्यांचं म्हणणं असं आहे की इथले मूळ लोक म्हणजे यादव वंशी, यदूचे वंशज. आता आपण काय सामान्यपणे समजतो की यादवसुद्धा बिहारतले, म्हणजे मथुरा वगैरे तो वृंदावन, मग तिकडनं द्वारकेला आले, आहे ना, ते यदूचे ते यादव. तर ते म्हणले नाही, महाराष्ट्र म्हणजे दक्षिण हे यदुक्षेत्र आहे आणि यदू इथला. बर, आणि इथनं लोक उत्तरे गेले आणि कुठपर्यंत गेले? तर थेट अफगाणिस्तानापर्यंत. बर, आणि त्यांची भाषा घेऊन गेले, आणि ती भाषा कोणती? तर महाराष्ट्र प्राकृत. बर, अच्छा. आणि हे ते सिद्ध कसं करतात? त्यांचं संपूर्ण व्युत्पत्तीशास्त्र, भाषाशास्त्र, फायलॉलॉजी याच्यावर त्यांचा जोर आहे. आणि ते संस्कृतचे प्रकांड पंडित आहेत, प्राकृतचे प्रकांड पंडित आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ही महाराष्ट्री प्राकृत नावाची जी भाषा आहे, महाराष्ट्री भाषा. हां, आता महाराष्ट्री भाषा जी आहे त्या महाराष्ट्री भाषेचं म्हणजे एकूणच प्राकृत भाषा एकापेक्षा अधिक आहेत, म्हणजे पैशाची आहे, मागधी आहे, शौर्यसैनी आहे. तर वररुचि कात्यायन यानं या प्राकृत प्रकाश व्याकरण लिहिलं. त्या व्याकरणात तो काय करतो माहिती का, की या भाषांमधली प्रकृष्ट भाषा कोणती प्राकृतमध्ये? तर महाराष्ट्री. हे आता हा मुद्दा परत आणखी वेगळ्या पद्धतीने इतिहास ज्ञानकोशकर केतकर मांडतात, भागवतांनी वेगळ्या पद्धतीने मांडला. कसं झालं आहे, त्या प्राकृत प्रकाशमध्ये त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्री प्राकृतचं म्हणजे जे मराठीचं मूळ आहे ते म्हणजे मुद्दा पहिल्यांदा सांगू देत मला, आजची आपली जी मराठी आहे ना ते महाराष्ट्री प्राकृतचं एक रूपांतर आहे आजच्या काळातलं. तर महाराष्ट्री प्राकृत नावाची भाषा बोलणारे लोक आता पहा उत्तरेत गेले, आणि त्या उत्तरेतल्या तिथल्या तिथल्या लोकांच्या भाषेबरोबर यांच्या भाषेचं एक अंतरक्रिया झाली, इंटरॅक्शन झाली, आणि तिथनं ती प्राकृत घडली. अच्छा, म्हणजे सगळ्या प्राकृत भाषांची मूळ प्रकृती ही महाराष्ट्रीय आहे. अच्छा, मग त्यातनं शौर्यसेनी निघाली, त्यातनं पैशाची निघाली, त्यातनं आणखीन मागधी निघाली. आणि हे कशावरून? तर वररुचीने प्राकृत भाषेचं व्याकरण सांगितलं, महाराष्ट्री प्राकृत महाराष्ट्री भाषेचं. आणि मग पुढे काय करायला लागला तो, की आता शौर्यसेनीचं व्याकरण सांगायचं आहे. तर शौर्यसेनीच्या एकूण स्ट्रक्चरमध्ये जेवढं वेगळंपण आहे, जेवढे वेगळे नियम आहेत ते सांगायचे, आणि शेवटी टीप काय जोडायची की शेषम महाराष्ट्रीवत. अच्छा, की उर्वरित सगळे नियम महाराष्ट्रीचे लागू तुम्हाला. एवढा मोठा इतिहास असताना आणखी सांगतो एक मिनिट, हे जसं शौर याचं आहे, शौर्यसेनीचं आहे, तसंच पैशाचीच आहे, तसंच मागधीचं आहे, ह्या सगळ्या भाषा महाराष्ट्रीत म्हणून महाराष्ट्री भाषा हे भागवत सांगतात. आता याला पुष्टी यांच्याकडनं मिळते, केतकरांच्याकडनं. केतकरांनी थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं, त्यांनी काय पाहिलं त्याच्यामध्ये की ही जी सगळी आपली महाराष्ट्री भाषा वगैरे जी आहे ना, हे झालं बाकीच्या प्राकृत भाषांच्या उत्पत्तीचा मुद्दा. केतकरांचा मुद्दा वेगळा आहे. केतकरांचा मुद्दा वेगळा काय आहे की प्राकृत भाषेशिवाय संस्कृत साहित्यच उभं राहत नाही. अच्छा, महाराष्ट्री प्राकृतशिवाय. हो, बर, हां, म्हणजे आता उलटपालट आहे. मी तुम्हाला ते सांगतो की केतकर आणि भागवत यांनी इतिहासाची उलटपालट केली आणि भूगोलाची पण उलटपालट केली. दक्षिणेतनं उत्तरेतून दक्षिणेतनं आले तर दक्षिणेतून उत्तरेत गेले. आधी प्राकृत आणि मग संस्कृत असं, आणि तिकडे त्यांनी राज्य केलं. हां, ते सत्ताधारी होते. म्हणजे आता आपण 18व्या शतकातला मराठ्यांचा पराक्रम म्हणतो, आटकेपार वगैरे गेले, तर ते आधीच गेलेले आहेत. म्हणजे दोनदा गेले, म्हणजे दुसऱ्यांदा काही ते राज्यकारण नव्हते गेले, पण उदाहरणार्थ नामदेव गेले होते पंजाबापर्यंत, तिथे त्यांचा प्रभाव पडला. नामदेवांच्या आधी चक्रधर गेले होते असं मानभाव संप्रदायाची समजूत आहे, त्यामुळे तिथं काबूलपर्यंत त्यांचे मठबीट होते मानभावांचे, म्हणजे तेव्हा गेली. पण ह्यांचं म्हणणं असं आहे की छेछे त्याच्याही खूप पूर्वी, म्हणजे किती पूर्वी? मग ते सांगतायत की कदाचित बुद्धाच्याही पूर्वी. अच्छा,
एवढं प्रचंड प्रचंड आहे. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं माहिती का, की केतकर आणि भागवत यांना कुणी गंभीरपणे घेतलं नाही. ते त्यांना गंभीरपणे घ्यायची म्हणजे जबाबदारी येते, जबाबदारीचे एक तर खोडण्याची येते किंवा मग ते त्याचं समर्थन करण्याची येते. ह्या भांगडीत लोक कुठेच पडले नाहीत अहो, कुठेही मला आढळत नाही चर्चा यांच्याची गंभीरपणे कुणी घेतलेले. हिरवी गौरव बिरव करतात केतकर म्हणजे केवढे भारी या मुक्त वगैरे, प्रत्यक्षात नाही ज्ञानकुशकार वगैरे वगैरे. पण या सगळ्याची चर्चा आता जे अभिजात दर्जाबद्दलची चालू आहे त्यावेळेला हे मुद्दे आले असतील ना, की इतका मोठा इतिहास आहे तर मग सगळ्या द्रविडी भाषांना जर दिला जातो. एक मिनिट की ऍक्च्युली मी तो अहवाल पाहिलेला नाही पण माझ्या या पुस्तकामध्ये गर्दा महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी आल्या आहेत. बरं, आणि माझी खात्री आहे की नक्कीच त्याचे विद्वान लोक होते सगळे ह्या गोष्टी आणलेल्या असतील, पण तो वेगळा मुद्दा. बरं, आता मी तुम्हाला काय सांगतोय की त्यांनी ही उल्थापार म्हणजे कोपर्निकस क्रांती म्हणतो आपण त्याला, कोपर्निकसने काय केलं की सूर्यमध्ये आणला आणि पृथ्वीला तिकडे परिघावरती टाकलं, पूर्वीच्या पेक्षा अगदी वेगळं. तसं यांनी काय केलं, महाराष्ट्र मराठी माणूस आणि मराठी भाषा म्हणजे प्राकृत महाराष्ट्र प्राकृत हे मध्ये आणलं. मग आता केतकर काय सांगतात की तुम्हाला शुद्ध संस्कृत नाटक दिसतं का कुठे, संस्कृत नाटकामधली काही पात्र प्राकृत बोलतात. महाराष्ट्रीय प्राकृत ते सगळ्यात श्रेष्ठ प्राकृत शिवाय त्याच्या उलट शुद्ध प्राकृत नाटक दाखवू शकतो आम्ही तुम्हाला, याच्या संस्कृत अजिबात नाही. म्हणजे संस्कृतवाल्यांना नाटक लिहायची प्रेरणा ही प्राकृत नाटकांपासून झाली केतकर. अच्छा, नंतर पुढचा मुद्दा आणखीन आला. पुढचा मुद्दा काय आला हे पहा, की भागवतांनी पण हा मुद्दा सांगितला की सातवाहनांच्या काळामध्ये सातवाहनांचं राज्य होतं, जवळजवळ 400 वर्ष राज्य होतं सातवाहनांचं, मोठा दबदबा होता. सातवाहनांची भाषा, सातवाहनांची राजभाषा राज्यभाषा काही म्हणा ही महाराष्ट्रीय होती, आणि ती साहित्याची भाषा होती. कारण हाल सातवाहन म्हणजे हाल नावाचा जो राजा होता त्यानं 700 कविता त्याला ते गाथा म्हणायचे 10 एकत्र केलं, संकलन संपादन केलं. मग आता केतकर बरोबर एक तार्किक विचार असा करतात की ते 700 पैकी 700 कविता लिहिणारे जे कोणी लोक असतील म्हणजे काय 300 असतील, 2 घेतले एकाचे किती घेतले किंवा व्हॉटेव्हर काय त्यांचा असेल, हे काही त्याचे समकालीन नाही आहेत सगळे, ते काही जुने होते बरं, त्याच्या स्त्रिया पण आहेत त्याच्यात कवयित्री आहेत. म्हणजे त्याच्या त्या ज्या कविता आहेत त्या सातवाहनांच्या अगोदर 2-400 वर्षापूर्वीच्या कमीत कमी असल्या पाहिजे, शिवाय काही कॉन्टेम्पररी असणार. म्हणून त्यावेळेला संस्कृतमध्ये कुठलं काव्य होतं ते म्हणतात की संस्कृत काव्यामध्ये, आणि हे खरं आहे मी तुम्हाला सांगतो, संस्कृत काव्यामध्ये ज्या वेळेला उत्तम काव्य उद्धृत करण्याची वेळ येते, जसं अभिनव गुप्तांचं प्रसिद्ध आहे त्यांनी रस सिद्धांत काव्याला वगैरे लावला, आनंदवर्धनाचं ध्वन्यालोक त्याच्यावरती यांची अभिनव गुप्तांची टीका, अभिनव गुप्तांनी भरता भरत मुलींच्या नाट्यशास्त्रावर पण टीका लिहिली, आणि तेच काय परंतु नंतरचे जे काव्यमीमांसक आहेत कुणी मम्मट असतील कुणी अमुक असतील कुणी तमुक असतील त्या सगळ्यांच्यावरती जेव्हा उत्तम ध्वनिकाव्याचा उल्लेख करण्याची वेळ येते तेव्हा ते प्राकृत काव्य उद्धृत करतात. इथे गाथा सप्तशतीचा उल्लेख करतात. ओके, म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रातल्या लोकांची काव्य अभिरुची अतिशय उत्कट होती की संस्कृतच्या लोकांनी त्यांच्यापासून या गोष्टी घ्याव्यात हे आधाराने सांगतात स्वतः नाटकाचा त्यांनी मुद्दा सांगितलेलाच आहे. म्हणजे एवढी महत्वाची ही महाराष्ट्री प्राकृत नावाची भाषा होती की संस्कृतच्या लोकांना सुद्धा त्यांचं अनुकरण इथल्या साहित्यकारांचं कवींचं अनुकरण करावं असं वाटलं. संस्कृत शास्त्रामध्ये साहित्यशास्त्रामध्ये सगळ्यात उत्तम शैली म्हणून जिला म्हटला तो वैदर्भी रीती ती महाराष्ट्रातली आहे, विदर्भात विकसित झालेली बहुभूती वगैरे जे लोक कुणी असतील आणखीन म्हणजे, तर हे अतिशय वेगळ्या पद्धतीने यांनी सुतोवाच केलं भागवतांनी केतकरांनी ते पुढे नेलं. मग केतकर म्हणतायत की भागवत इथपर्यंत गेले सातवाहनांच्यापर्यंत, सातवाहनांच्यापूर्वीचा इतिहास कुठे, तर केतकर तो शोधायचा प्रयत्न करतात आणि तो शोधण्यासाठी त्यांचा जो सोर्स आहे तो गुणाढ्याचं, त्याच्या ज्या त्या कथा आहेत सगळ्या जगभर पसरलेल्या नंतरच्या काळामध्ये, तर त्या गुणाढ्याच्या कथा ह्या आज आपल्याकडे त्या पैशाची भाषेत लिहिल्या होत्या, आज मुळात उपलब्ध नाही आहेत त्या, पण त्यातल्या काही कथांचा अनुवाद क्षेमेंद्रानं केला,
काही कथांचा अनुवाद सोमदेव सुरीने केला, म्हणजे प्राकृताचा अनुवाद संस्कृतमध्ये व्हायचा. हा दुसरा मुद्दा आला ना, ते भलत्या गोसलच्याचा अनुवाद कसा करतील, म्हणजे ते एवढं श्रेष्ठ साहित्य आहे संस्कृतमधलं, त्यांना असं वाटतं की याचा आपण अनुवाद करावा. तर हे केतकरांनी पूर्णपणे सांगितलं. आता मी त्याच्यामध्ये एक भर टाकणार आहे, जे केतकरांच्या लक्षात तो मुद्दा येतं काही, म्हणजे काही कारणच नव्हतं याचं, कारण त्याची चर्चा नंतर होत राहिली. हे पहा, म्हणजे संस्कृतमध्ये उत्तम शृंगार पाहिजे असेल तर तुम्हाला कविता कुठली लागते, मराठीतली लागते. सो आता अभिनव गुप्तांनी 9 रस असल्याचं सांगितलं. पूर्वी भरतमुनींनी 8 सांगितले होते, त्यांनी त्याच्यात शांतरसाची वर टाकली. पण शांतरसाची कृती संस्कृतमध्ये कुठे आहे? संपूर्ण परंपरेमध्ये ते म्हणतायत की महाभारत ही शांतरसाची कृती आहे, पण ती महाभारत म्हणजे काय ते एवढं प्रश्न असं नाही चालणार म्हणजे. आणि मग तुम्हाला ते दाखवावं लागेल सगळं, केवळ महाभारताच्या समारोपात सगळा संवाद झालेला असतो, म्हणून सगळं जगाची काय विश्वाची माणसाच्या जगण्याची एक वैयर्थता समजते, म्हणून त्याला शांतरस नाही म्हणता येणार तुम्हाला. निर्वेद, त्याला निर्वेद म्हणतात त्या साईबाबाला, अशी तुम्ही दाखवा ना. मग त्यांच्यावरती काय पाळी येते माहिती का, संपूर्ण वैदिक परंपरेत मिळत नाही. मग हर्षाचं नागानंद की जे बौद्ध परंपरेतलं आहे त्याचा उल्लेख करावा लागतो. इथे तुम्हाला ठरवून सांगतात ज्ञानेश्वर महाराज की मी शांतरसाची कुसे निर्माण करतो ज्ञानेश्वरी. बरं प्रश्न म्हणजे संस्कृतमध्ये नाही ते मी करून दाखवतो. आणि संस्कृतमध्ये परत म्हणणं काय त्या लोकांचं की सगळ्यात श्रेष्ठ रस कोणता, शृंगार. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नाही, शृंगारापेक्षा श्रेष्ठ असा माझा शांतरस होईल, मी तो करून दाखवतो, प्रतिज्ञेने करून दाखवतो. शृंगाराच्या माथ्यावरती पाय ठेवून आता शांतरस निर्माण करतो. म्हणजे हे ही सिद्धी आहे मराठी भाषेची, खरं मराठी साहित्याची, की जे तिथे सुद्धा जमलं नाही ते त्यांनी इथे करून दाखवलं. सर हे जे महाराष्ट्रीय प्राकृत त्याचं मराठी एकच मिनिट, एक मुद्दा राहिला सॉरी, सातवाहनांच्या पूर्वी. तर सातवाहनांच्या पूर्वी काय होतं, तर सातवाहनांच्या अगोदरचं राज्य म्हणजे अश्मकांचं आहे. तर केतकर त्याला थेट त्या गुराढ्याच्या कथांच्या बृहत कथेच्या आधारे, आणखीन काही काही गोष्टींच्या आधारे मौर्यांच्या काळापर्यंत नेऊन पोहोचवतात, मौर्य पूर्व काळापर्यंत नेऊन पोहोचवतात. हे अतिशय वेगळ्या पद्धतीने, आणि त्यात हे दोन्ही लोकांचे विचार महाराष्ट्रातल्या लोकांनी विद्वानांनी गंभीरपणे घेतलेले आहेत. आता सॉरी तुम्ही काय, सो हा इतका मोठा इतिहास आहे तर कळलं, इतका मोठा इतिहास महाराष्ट्रीय प्राकृत आणि तिथून मराठी आजची, की आजची म्हणजे त्याचे जे पैलू होत गेले मराठी म्हणून, हा प्रवास कधीचा आणि त्यातले महत्त्वाचे टप्पे सांगतो ना. म्हणजे एक तर मी अश्मकांच्या काळातलं दुर्दैवाने काही तसं उपलब्ध नाही, परंतु बृहत्कथेमधल्या काही कथा, अगदी हाल सातवाहनाने संकलित केलेल्या काही कविता ह्या पूर्वीच्या काळातल्या असणार आहेत. म्हणजे तुम्ही अलीकडच्या काळात जे चाललंय ना की अभिजात भाषा वगैरे वगैरे मराठी, तर त्यासाठी त्या भाषेला इतका इतका इतिहास लागतो, त्याच्यापेक्षा जास्त इतिहास मराठी भाषेचा आहे ना या अर्थाने. तर सातवाहनांचा काळ हा अत्यंत वैभवशाली काळ आहे, जवळजवळ 400 वर्षांचा काळ. तिथे शिलालेख सापडतात तुम्हाला महाराष्ट्रीमध्ये. सातवाहनांच्या नंतर काय झालं माहिती का, की नंतरच्या काळात ज्यांचं राज्य आलं, मग ते वाकटक असतील, राष्ट्र चालुक्य, राष्ट्रकूट, या मंडळींचा कल संस्कृतकडे होता जास्त. अच्छा, त्यामुळे थोडी प्राकृत महाराष्ट्री भाषा थोडी मागे पडली. हा एक मुद्दा झाला. पण मग अशा परिस्थितीमध्ये त्या भाषेला टिकवायचं काम कोणी केलं, तर ते जैन धर्मीयांनी केलं. कारण जैन धर्मीयांनी महाराष्ट्रीला आपली धर्मभाषा मानली. जैनांचं एक वैशिष्ट्य होतं, ते ज्या प्रांतात जायचे ना त्या प्रांताची भाषा आपली धर्मभाषा मानायची. महाराष्ट्रातल्या जैनांची धर्मभाषा मागधी नाही, अर्धमागधी म्हणतो पण ती नाही, ती महाराष्ट्रीय आहे. तर आजही तुम्हाला जैनांच्या याच्यामध्ये मराठी हजारो तुम्हाला हस्तलिखित सापडतील महाराष्ट्रीय प्राकृतमधली. तर ते त्यांचं काम फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हा काही योगायोग नाही की मराठीतला पहिला शिलालेख वगैरे जे सापडला ते जैनांचं मिळव, तो बाहुबली वगैरे जे काय, तो शिवम बेळगौळा तिथे मराठी तुम्हाला शिलालेख सापडतो. तर मग सांगायचा मुद्दा असा की हा दुसरा टप्पा आहे, की जैन धर्मीयांनी तिला आश्रय दिला, तिला वाचवलं, चांगल्या कृती निर्माण केल्या, आणि त्याच्यानंतर आपण थेट 13व्या शतकामध्ये येतो, की मराठीचा परत एकदा वैभव काळ म्हणूयात आपण. कारण ते तिथे यादवांचं राज्य आहे, रामदेव सातवाहनांचं जे भाषिक काम आहे तेच यादवांचं भाषिक काम आहे.
यादवांच्या काळामध्ये मी सांगत असतो की मराठी ही दरबाराची, कारभाराची आणि न्यायदानाची भाषा झाली. बरोबर. साहित्याची भाषा तर झालीच, मानभाव संपूर्ण आणि धर्माची. हे पाहणं म्हणजे धर्माची भाषा, साहित्याची भाषा, न्यायाची भाषा, दरबाराची भाषा आणि कारभाराची भाषा, हे भाषेची सगळी क्षेत्र मराठीने व्यापून टाकली. मग मराठीत शिलालेख आहेत, मराठीत ताम्रकोट आहेत त्या काळामध्ये. हे राष्ट्रकुटांच्या नंतर यादव आले, तेव्हा साधारणपणे मराठीचा हा राष्ट्रकुटापासूनच थोडी सुरुवात झाली, पण यादवांनी ते कळसाला नेलं. हे सगळे लोक आहेत ना, म्हणजे मानभाव आणि वारकरी, की ज्यांचा मराठीवरती भर आहे, मराठी लिहायचं, निर्मिती करायची, ते सगळं यादवांच्या राजवटीत झालेले. बरोबर. आणि यादव राजांना किती त्याची चाड होती मी तुम्हाला सांगतो, साहित्याची सुद्धा. त्यांच्या दरबारामध्ये कवी असायचे आणि ते कविता तिथं सादर करायचे. नरेंद्र नावाचा कवी होता, त्यानं रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरांच्या नंतर लगेच हा माणूस होऊन गेला. ज्ञानेश्वरीनंतर एक 20-21 वर्षाची गोष्ट आहे. अच्छा. आणि त्यांनी तो दरबारात हा सादर केला, पेश केला म्हणायचा. पण रामदेवराव प्रचंड हे झाला, त्यांनी प्रभावित झाला. आणि त्यानं त्याला सांगितलं, म्हणजे हे पा दरबारात कवी जात वाचली जाते, त्यांनी काय सांगितलं की ह्या तुझ्या कृतीचं कर्तृत्व मला दे, म्हणजे रामदेवाने केलेली आहे, राघवांनी, तुला मी अक्षरागणिक काही पैसे देतो, म्हणजे मोहरावे काय त्यावेळी त्या असतील. तर हा मराठी कवी तो संकटात सापडला ना, धर्मसंकट आहे, राजाला नाही कसं म्हणणार. बरोबर. म्हणजे तू जिवंत वाटेल की नाही याची खात्री नाही. त्यांनी त्याच्यातून मार्ग काढला. कारण काय माहिती का, त्याला असं वाटलं की कवीनं आपली कृती दुसऱ्याच्या नावाने देणं, तो म्हणाला की असं केलं तर आमची या कविकुळा बोलू लागेल, नावं ठेवतील आमच्या कवीचं एक कुळ आहे, म्हणजे ही आपल्या कवितेबद्दल आपण कवी आहोत याबद्दल एक भान आहे, एक सेल्फ कॉन्शियसनेस कवी म्हणून असलेलं, हे महाराष्ट्रातल्या लोकांना होतं, कवींना होतं. तर मग त्याने एक कृती केली. तो काय म्हटला, म्हटलं की अहो हे परत अशी गायकांनी लिहिलेली आहे, त्याच्यात अशुद्ध आहेत बरीच, मी तुमच्यासाठी राजाला म्हणजे चांगलीच पाहिजे ना, मी नीट लिहून आणतो व्यवस्थित शुद्धविद्ध करून. आणि तो घेऊन गेला आणि त्या रात्रीत त्याने देवगिरी सोडली, निघून गेला. तर हे मी नरेंद्रचा महिमा वेगळा, पण राजा हा जाणकार होता त्याचा. बरोबर. कवितेचा हा मुद्दा आहे. मग आता दुसरा मुद्दा सांगतो, तो मुद्दा कोणता, की न्यायदानाचा. त्यांच्या काळामध्ये यादवांच्या मानभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांच्यावरती काही लोकांनी काही आळ घेतला, म्हणजे खोटी केस करतो आपण, लोक करतात, आली काही अजूनही करतात, तेव्हाही करायचे काही जुन्या काळापासूनची आहे. तर त्यांच्यावरती एक खटला झाला जवळजवळ, तो खटला चालला म्हणजे त्या न्यायसभेमध्ये एका मंदिरामध्ये चालला. आणि त्या खटल्यामध्ये त्याचं सगळं कामकाज तुम्हाला उपलब्ध आहे लीळा चरित्रामध्ये. तो आरोप ठेवला गेला मराठीतून, मला हे सांगायचं तुम्हाला. त्यांना विचारलं की तुम्हाला हे मान्य आहे का मराठीतून. बरोबर. शिक्षा जी काय असेल ती मराठीतून. आणि ते सगळं झाल्यानंतर ते तिथल्या काही निष्पक्ष लोकांना पटलं नाही की हे चुकीचं चाललेलं आहे. त्यांनी त्याच्याबद्दल जी प्रतिक्रिया दिली की हे चुकीचं चाललं आहे, ती सुद्धा मराठीतून आहे. म्हणजे एका अर्थाने त्यांनी न्यायालयाचा अवमान केला. बरं. त्यांनी श्वेत दिला ना मराठीतून त्या लोकांना. आणि म्हणाले आम्ही निघून जातो, आम्हाला हे मान्य नाही, या ठिकाणी अशा प्रकारे अन्याय होत असेल तर. हे सगळं स्वच्छ मराठीमध्ये, म्हणजे मी तुम्हाला ते सांगितलं, न्यायाची भाषा, दरबाराची, कारभाराची, साहित्याची, ही सगळी मराठी आहे. आणि मुख्य म्हणजे धर्माची. मध्ययुगामध्ये धर्म हे सेंटर असेल माणसाच्या जगण्याचं. हे दोन, एक म्हणजे चक्रधरांचा महानुभाव संप्रदाय. यादव काळात मराठी समृद्ध होती, पण मग नंतर फारसीचा प्रभाव वाढला. सांगतो ना, सांगतो. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणत्या अर्थाने महत्त्वाचं आहे की दोन, साधारणपणे साहित्य घेतलं की तुम्हाला दोन प्रकार मिळतात, एक गद्य आणि एक पद्य. तर या काळात 13व्या शतकामध्ये यादवांच्या काळात दोन्हीही अंगांनी मराठीने अशी भरारी मारली. म्हणजे समजा मराठी हा एक कुणी पक्षी आहे, समजा भाषा, हे दोन पंख आहेत, गद्य आणि पद्य. सुवर्ण काळच म्हणजे चक्रधरांचं चरित्र जे लिहिलं माहीम भट्टाने, लीळा चरित्र, अप्रतिम ग्रंथ आहे ना तो. अप्रतिम म्हणजे तो कुठल्याही भाषेत जगातल्या तो चालणार, श्रेष्ठ म्हणूनच त्याची गणना होणार.
चरित्राचा फॉर्म आहे परत, म्हणजे चरित्र आहे तिथे. आणि आणखीन एक तुम्हाला सांगायला पाहिजे की त्या ग्रंथामधली चक्रधरांची वचनं महानुभावांनी अशी बाजूला केली, त्याला सूत्रपाठ असं नाव दिलं. म्हणजे जसं वैदिक धर्मीयांना वेद, तसं महानुभावांना सूत्रपाठ. आणि त्या सूत्रपाठाचा अर्थ लावण्यासाठी, लक्षात घ्या कसा अर्थ लावायचा, कारण परमेश्वराचं वचन आहे, चक्रधरांचं वचन म्हणजे परमेश्वराचं लावतात, तो त्यांना अभिप्रेत आहे तसाच लावला पाहिजे, त्याच्यापेक्षा वेगळा लावणं म्हणजे अपराध करण्यासारखं आहे. म्हणून अर्थ कसा लावायचा आणि काय नेमका, याच्यावरती त्यांचे शेकडो ग्रंथ झाले. म्हणजे मराठीतलं वैशिष्ट्य जर काय असेल ना कुठल्याही भारतीय भाषांपेक्षा, अर्थनिर्णयशास्त्र हर्मेन्युटिक्स हे फक्त मराठीमध्ये. अरे ओके, कसा अर्थ लावायचा त्याचं, त्याची गाईडलाईन चक्रधरांनी दिली ना, चार सांगितल्या गोष्टी, काकू, कक्षा, प्रकरण आणि भावार्थ हे जाणं, आणि मग तसा त्यांनी अर्थ लावा, असा अर्थ लावायचा. मग नंतरच्या काळातले महानुभाव प्रत्यक्ष अर्थ लावायला बसले, काकू कक्षा हे सगळं घेऊन. मग त्यांच्या लक्षात आलं की हे तर हे नेसेसरी आहे, म्हणजे अत्यावश्यक आहे पण पुरेसं नाही, सफिशियंट नाही. मग त्यांनी त्याच्यामध्ये आणखीन 28 पदार्थांची भर घातली कॅटेगरीजची, म्हणजे 32 कॅटेगरीज झाल्या की ज्यांच्या आधारे तुम्हाला अर्थ लावता येतो. आणि एकेका शब्दावर त्यांनी खल केलेला आहे, भाष्य, बंध, काय टीका, वेगवेगळे नवीन वाङ्मय प्रकार त्यांनी दाखल केले हर्मेन्युटिक्समध्ये. हे फार मोठं प्रचंड काम महानुभावांचं. आता अनफॉर्च्युनेटली काय झालं माहिती का, की महानुभावांनी कुठल्या काय कारणामुळे म्हणा, धार्मिक असेल किंवा काही असेल, तर तात्विक असेल, ते इतरांना सांगायचं नाही असं एक ठरवून घेतलं, मर्यादा घातली, तर त्यांच्यापुरतंच राहिलं. अच्छा, त्याच्या उलट वारकऱ्यांचं झालं ना, वारकऱ्यांची भूमिका पहिल्यापासून कुणी आणि ऐका आहे तुमच्यासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. आणि ती ज्ञानेश्वरी मग, म्हणजे गद्यामध्ये लीळाचरित्र आणि पद्यामध्ये ज्ञानेश्वरी, आणि त्यांच्यावरती दोन संप्रदाय उभे राहिले आहेत. म्हणजे मग अशी म्हणजे कर्तृत्व म्हटलो ना आपण, भाषा आपोआप कशी येते, नाही धर्म स्थापन करणं, धर्माचा विस्तार करणं हे कर्तृत्व आहे, ते ह्या दोघांच्याकडे दोन संप्रदाय अशा प्रकारचे वाढले. तर हे नेमकं आता पहा कसं होतं की अशा पद्धतीने मराठी महाराष्ट्राचं एक राज्य असं एका शिखरावरती गेले ऑलमोस्ट. बरोबर, या दोघांचा राज्याचा विस्तार फार मोठा होता. बरोबर, कर्नाटकामधल्या बऱ्याचशा गोष्टी, आंध्रामधल्या बऱ्याचशा भूभाग हा त्यांच्या याचा भाव होता. तिथे म्हणजे लीळाचरित्र लिहून झालं, ज्ञानेश्वरी लिहून झाली, या सगळ्या संतांची काव्यरचना चालली होती. आणि तेवढ्यात उत्तरेकडनं अल्लाउद्दीन खिलजीचे लोक आले आणि त्यांनी यादवांचं राज्य संपवलं, आणि दक्षिणेत पण गेले आणि तिथली राज्य संपवली, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आणि पुढे थोड्याच दिवसामध्ये एका दुसऱ्या संस्कृतीचं, की जिची भाषा दुसरी आहे, धर्म दुसरा आहे, एक राज्य स्थापन झालं. बरोबर, आणि ते किती दिवस चाललं, मधल्या काळात कर्नाटकातल्या लोकांनी तो जर राज्य झालं ना, विजयनगरचं राज्य, त्यांनी एक मधल्या काळात स्वातंत्र्य भोगलं, पण नंतर तेही परत बळी पडले याला. बरोबर, इथे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत, म्हणजे 13व्या शतकापासून 14, 15, 16, 17 म्हणजे 400 वर्ष महाराष्ट्र मराठी बोलणाऱ्या लोकांचं राज्य नव्हतं मुळात. तिथे तुम्ही मग अशाची म्हटलं की पण फारसीचा प्रभाव सुद्धा या काळात सुद्धा जरी दुसऱ्यांचं राज्य होतं, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो की समजा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य केव्हा स्थापन झालं ऑफिशियली, 1674 समजा म्हणजे झालं बरोबर राज्याभिषेक, परंतु तरी देखील त्याला आपण वास्तविक पाहता म्हणतो आपण, प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या काही भागावरती त्यांचा अंमल होतात, ती प्रक्रिया त्यांची जवळजवळ 1645-46 सुरू झाली. तुकोबांचं बरंचसं साहित्य त्याच्या आधी लिहून झालेलं आहे. अच्छा, हो, म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगदी समकालीन साहित्यिक जर कोणी असतील ना तर ते रामदास आहेत, तुकोबा नाहीत. तुकोबांच्या आयुष्यातली शेवटची काही वर्ष शिवाजी महाराजांच्याशी अशी बरोबर कोइन्साइड होतात. बरोबर, मग आता हा प्रश्न पडतो की ज्ञानेश्वरांची मराठी आणि तुकोबा महाराजांची मराठी या दोन्हीमधला जो फरक जाणवतो आणि ही इतकी सोपी आहे आणि हे आहे, तर हा मराठीमधला फरक आहे ना तो त्या झालेला किंवा लोकांमध्ये असणारा, तर तो काय आहे, कसा
हा 3-400 वर्षाचं कसं आहे, भाषा ही बदलत असते आणि जी भाषा बदलते ती भाषा टिकते. बरोबर. भाषा बदलणं नाही याचा अर्थ तो समाज पण नाही बदलला. बरोबर. भाषा बदलणं हे वाईट नाही लक्षात घ्या. हो काहीच प्रश्न. म्हणजे तो समाज बदलत्या काळाला बदलत्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ शकतो आणि त्या प्रतिसादाचं प्रतिबिंब भाषेत पडतं किंवा प्रतिसाद देण्याचं एक साधनसुद्धा भाषा असतं. बरोबर. हे दुहेरी आहे. म्हणून मी असं म्हटलेलं आहे या माझ्या पुस्तकामध्ये, मी असं म्हटलं की भाषा गोष्ट अशी आहे की तुम्ही तिचं रक्षण करा ती तुमचं रक्षण करी. खरं. कारण तुमची सगळी संस्कृती ही भाषेतून भाषेमध्ये असते. भाषेशिवाय तुम्हाला संस्कृतीची कल्पनाच करता येत नाही. खरं. कुठल्याही संस्कृतीला लागू आहे कुठल्याही ती मुळात भाषा हे संस्कृतीचं मूलद्रव्य आहे. तुकोबांचं भाषेत वैशिष्ट्य हा मी सांगतो ना, म्हणजे हे तुम्हाला मी कशासाठी सांगितलं की असा अतूट संबंध आहे भाषा आणि संस्कृती यांचा. बरोबर. आणि त्या संस्कृतीमधली एक महत्वाची संस्कृती राजकीय संस्कृती. ज्ञानेश्वरांच्या काळात आणि तुकोबांच्या काळात फरक काय आहे की आत्ता आपल्याला मधल्या काळात आपली राजकीय संस्कृती नाही, कारण आपल्याकडे सत्ता नाही. बरोबर. सत्तेचा फार जवळचा संबंध आहे भाषेचा. भाषेचा मी थोडं पुढे जातो आणि परत मागे येतो. मराठ्यांची भाषा पुढे, जेव्हा मराठ्यांचं राज्य 18व्या शतकामध्ये संपूर्ण उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये, दोन तृतीयांश भारतावर मराठ्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अंमल होता. सरळ सरळ. त्यामुळं तिथला कारभार मराठी पाहिजे, मग तुम्ही मध्य प्रदेश, राजस्थान हे महत्त्वाच्या गोष्टी घेतल्या, समजा उत्तरेतल्या, दक्षिणेत ते तमिळनाडू जिंजीपर्यंत जिथे जिथे म्हणून मराठ्यांचं राज्य होतं. शिवाजी महाराजांनी दक्षिणेतही राज्य स्थापन केलं, ते स्थापन करत 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 गेले, तिथला तिथला कारभार मराठ्यांनी पाहिला. आता कारभार पाहिजे म्हणजे काय करायचं, आपण आपण कारभारी लोक ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत ते कारभार करणार. बरोबर. पण त्याचा अर्थ स्थानिक लोकांच्या भाषेकडे दुर्लक्ष करत असं नाही होऊ शकत. त्यांची दखल घेतली पाहिजे. आणि त्याच वेळेला एक मान्य झालेला, विशेषतः उत्तरेमध्ये मान्य झालेली सत्ता एक जी दृढमूल झाली होती ती मोगलांची होती. त्यामुळे असे अनेक कागदपत्र तुम्हाला सापडतील 3 भाषांमध्ये, पर्शियन, मराठी आणि स्थानिक भाषा. म्हणजे राजस्थानात उदाहरणार्थ डिंगल भाषा. अच्छा. एकच मजकूर 3 कागद, एकच एक मजकूर 3 भाषांमध्ये आणि कदाचित 3 लिप्यांमध्ये लिहिलेला. पर्शियनची वेगळी लिपी, स्थानिक भाषेची लिपी नागरी लिपी आहे, देवनागरी लिपी आहे, आणि मराठी मोडीमधून लिहायची. मोडी ही मराठ्यांची राजकीय लिपी आहे. अच्छा. सगळा राजकीय पत्रव्यवहार तुम्हाला ज्ञानेश्वरीचे प्रति वगैरे मोडीत नाही सापडणार. ती धर्माची लिपी नाही आहे. तुम्हाला तुकोबांच्या अभंग मोडीत नाही सापडणार लिहिलेली. अच्छा. मोडी ही फक्त राजकीय सत्ताधारी लोकांची राजकीय व्यवहाराची लिपी आहे. शॉर्ट हँड. कारण त्यांना कोरीव काम करायला वेळ नाही, नीट कोरून काढायचा अक्षर, फटाफट निपटारा करायचा कामाचा. म्हणून वारंवार परत काय टाक उचलायचा किंवा बोरू म्हणूयात आपण जे काय असेल ते, आणि दुसरं अक्षर लिहायचं नाही. एकदा बोरूत जेवढी शाई बसेल भुसकाळल्यानंतर दवतीत, ती संपेपर्यंत टाक उचलायचाच नाही. एक वेळ वाचतो त्याच्यामध्ये. इकॉनॉमी आहे लिपीची. तर ही मराठ्यांची राजकीय लिपी आहे, ती कारभाराची लिपी आहे. पण हे कधी, हे शिवाजी महाराजांच्या नंतर. मधला जो काळ, आता मी एक म्हणालो की मध्ये आपण परत जाऊ, त्या काळामध्ये महाराष्ट्राची राज्यभाषा ही पर्शियन होती. अच्छा. आणि कुठपर्यंत पर्शियन होती, विजापूरच्या दरबारात किंवा अहमदनगरच्या दरबारात निजामशाही आदिलशाही ती असणारच पर्शियन. पण गावाच्या स्तरावर सुद्धा एकनाथांनी जी भारुडं दिलीत ना, भारुडामध्ये रूपकं आहेत, तर एक रूपक उदाहरणार्थ गावाच्या कारभारावरती आहे. मग ते सगळे कारभारी पर्शियन आहेत, म्हणजे पर्शियन भाषेत व्यवहार करणारे आहेत. अर्ध दास्त. मग ते सगळं अधिकाराची पदं कोणती, तर जी मुसलमानांच्या मोगलांच्या दरबारात असतात तीच आहेत संपूर्ण. एकनाथांचा उल्लेख केला. एकच मिनिट तुम्हाला सांगतो ना. आणि ते अवशेष परोपरापर्यंत आपल्याकडे होते. तुम्हाला आठवतं का आपल्याला ती वेळ नाही आली, मला थोडी होती, म्हणजे मी तुमच्या लक्षात वयाने थोडा मोठा असल्यामुळं माझ्या शाळेमध्ये मी जेव्हा प्राथमिक शाळेत सांगायचे की अर्ज लिहा, काहीतरी पत्र, ऑफिशियल पत्र म्हणजे असतं पत्र लिखाण, शेवट काय असायचं माहिती का, तहसीलदाराला पत्र लिहिलं आपण, मेहरबान साहेबात जाहीर व्हावे, मे सा जा वा.
इंग्रजांनी त्यांनी बदल नाही केला. मेहरबान, साहेबास, जाहीर, फक्त व्हावे शब्द मराठीमध्ये. हा तो पर्शियनचा प्रभाव. बरं, संपूर्ण गावगाडा. तर ते तुम्हाला एकनाथांच्या भारुडामध्ये सापडेल सगळं. नाही, एकनाथांचा मला फक्त तो प्रश्न जो होता तो की त्यांनी जे विचारलं की मराठी काय चोरापासून झाली, तर ते काय प्रकरण होतं? नाही, प्रकरण कसं आहे हे बघ, खरं तर हा प्रश्न त्यावेळेला उपस्थित व्हायला नको होता. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीला धर्मभाषा केली, ती सगळ्या वारकरी संप्रदायाने स्वीकारली, अनेक संतांनी लिहिलं मराठीमधनं, पण तरी देखील काही लोक होते ना, आणि बेसिकली एकनाथ हे पैठणचे आहेत. पैठणमध्ये एक कर्मठ लोकांचा वर्ग आहे, सनातनी लोकांचा वर्ग आहे, त्याला हे मान्य नाही. म्हणजे त्याला मुसलमानांनी राज्य केलं तर चालतं, पण मराठी नको. पण काय नाही, मराठी नको. असे काही लोक होते आणि त्यांनी एकनाथांना आडवं लावलं. म्हणजे त्यांचं नाव वगैरे एकनाथ घेणार नाहीत, पण नक्की त्यांना उत्तर आहे ना ते, की बाबा तत्वज्ञानाची आणि धर्माची भाषा, पवित्र भाषा ही संस्कृतच आहे, प्राकृत भाषा कशी, म्हणजे मराठी भाषा कशी असू शकते, असा प्रश्न होता ना. तर त्यांना उद्देशून म्हणतायत की संस्कृत भाषा देवे केली, त्याला ते नाही म्हणत नाही असेल बा कोण, म्हणजे ठीक आहे, असू द्यात असू द्यात, आपण गृहित धरूया. पण मग त्याचा अर्थ प्राकृत भाषा काय चोरांनी केली का? म्हणजे त्याचा खरा अर्थ असा आहे की दोन्ही भाषा माणसांनीच केलेल्या आहेत. ते एकनाथांनी त्यांच्या पद्धत स्टाईलनी हे केलं. तर असा तो मधला जो काळ आहे ना, त्याच्यामध्ये सत्ता गेल्यामुळं हे सगळं याच्यात, आणि नॅचरली बाकीच्या व्यवहारात सुद्धा अनेक पर्शियन शब्द घुसले. राजवाड्यांनीच केलं ना, राजवाड्यांनी त्या राजवाड्यांनी थोडीशी हे केलं. अर्धदास म्हणजे तो फॉर्मॅटच आहे अर्ध कसा लिहायचा ते, त्यामुळे त्याच्यात जास्तीत जास्त पर्शियन शब्द येणार. बरोबर. हां, पण इरवीसुद्धा बऱ्यापैकी प्रमाण होतं, ते प्रमाण शिवाजी महाराजांच्या याच्यात कमी झालं. राजव्यवहार कोश केला आणि ते ठरवून केलं त्यांनी, कारण त्यांना माहिती होतं की सत्तेचा भाषेशी संबंध आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश करून घेतला. पर्शियन शब्द जे जे होते राज्यव्यवहारातले ते आखडून दिले. पेशवा त्यांनी पंतप्रधान केला शब्द ना, सगळे शब्द, म्हणजे ज्यांचा संबंध सत्ता चालवण्याशी होता, सत्ता गाजवण्याशी होता, मग ते युद्धातले सुद्धा असतील, ते सगळं. म्हणजे आता पागा शब्द उदाहरणार्थ, पागा शब्द कदाचित पर्शियन असेल, त्याला तुम्ही अश्वशाळा म्हणा, म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला मी. हे सगळं शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यव्यवहार कोशामध्ये करून घेतलं. हा क्रांतिकारक म्हणून, क्रांतिकारक खरंच, भाषेची जाणीव विलक्षण, आणि भाषा आणि सत्ता यांच्यातला संबंध ओळखतात ते. आपली एक वेगळी पॉलिटिकल आयडेंटिटी आहे, ती त्यातनं व्यक्त होईल म्हणून त्यांनी ते केलं. पण शिवाजी महाराजांचं काम मराठी भाषेच्या संदर्भात फार महत्त्वाचं आहे. आता पुढे काय झालं, पुढच्या टप्प्यात येऊ. शिवाजी महाराजांच्या पश्चात औरंगजेबाने खूप प्रयत्न केले मराठी राज्य बुडवायचा, ते काय त्याला जमलं नाही. 27 वर्ष इथे काढली त्यांनी दक्षिणेत, महाराष्ट्रात गेला. औरंगजेब गेल्यानंतर उत्तरेत त्याचं जे सिंहासन होतं, म्हणजे तख्त दिल्लीमधलं मुघलांचं, ते डळमळीत झालं. त्यामुळे तिथल्या लोकांना मराठ्यांच्या मदतीची गरज भासली, बादशहांना तिथल्या, मराठ्यांना ते पाहिजेच होतं. म्हणून बघा, औरंगजेब 1707 जातोय, मृत्युमुखी पावतोय, त्याला महाराष्ट्र जिंकायचा आहे, ते जमलेलं नाही. पण उलट महाराष्ट्रातलेच लोक त्याच्यानंतर अवघ्या 10-12 दिल्लीला जातात थेट. बरोबर. आणि ते दिल्लीचा कारभार आपल्या ताब्यामध्ये घेतात, एक प्रकारचं रिमोट कंट्रोल ज्याला म्हणतो आपण. म्हणजे पुढे तर असा काळ आलेला आहे की पूर्णपणे दिल्लीचा बादशहा महाराष्ट्रांच्यावर चालू म्हणे. उत्तर भारतातल्या बहुतेक सगळ्या राज्यांचा 1/4 हिस्सा महसूल मराठ्यांनी वसूल करायचा, आणि त्या मोबदल्यात त्यांना ती 1/4 मिळणार. बंगाल प्रांत रघुजीराजे भोसले त्यांना दिलेलं आहे. दक्षिणेत तर होतंच, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे, ते मग त्याच्यातून पुढे तंजावरचं राज्य निर्माण झालं. त्यांचं तर फार मोठं काम आहे तिथे, तो वेगळा मुद्दा आहे. आता महाराष्ट्रपर्यंत बोलतोय, तर संपूर्ण उत्तरेमध्ये अशा प्रकारे मराठ्यांची भाषा अशी गेली. मी तुम्हाला एका त्रिभाषा सूत्र त्याला म्हणतो आपण. बरोबर. त्रिभाषा सूत्र हे स्वतंत्र भारताचं सूत्र नाही आहे, हे मराठ्यांच्या राज्याचं सूत्र आहे. क्या बात आहे, इंटरेस्टिंग, क्या बात आहे. नाही खरंच ह्या इतिहास इतका विलक्षण आहे. येस, असं आहे ना. आणि आता आणखीन तुम्हाला त्याची गमत सांगू, मधल्या काळात काय झालं की कलकत्त्याला इंग्रज बळावले, कंपनी कलकत्त्याला आली, आणि त्यांनी काय वेगवेगळ्या कृत्या केल्या. आणि दरम्यानच्या काळात पानपतचा एक झटका बसला ना मराठा, त्याचा त्यांनी फायदा घेतला. बरोबर.
आणि हातपाय पसरले आणि बादशाहकडनं बंगालची दिवाणी मिळवली. बंगाल म्हणजे आजचा बंगाल नाही आहे, तो बंगालपर्यंत फार मोठा होता. बंगाल उभा आहे ना, त्याच्यामध्ये उरिसा होता, त्याच्यामध्ये आसाम होता, उत्तर भारतातला काही भाग त्याच्यामध्ये होता, मोठ्याच्या मोठा प्रांत होता. तर त्यांनी कारभार सुरू केला तिथे आणि तिथला गव्हर्नर हा मुख्य म्हणजे मुंबई आणि मद्रास या प्रांतावर सुद्धा त्याची सत्ता असायची. मग आता पहिल्यांदा जो कोणी इंग्रज तरुण यायचा म्हणजे हे आय सी एसची परीक्षेनंतर सुरू झाली. बरं, अगोदरची गोष्ट सांगतो मी, ते कलकत्त्याला लागणार, तिथं पहिल्यांदा रुजू होणार इंग्लंडमधून. बरोबर, तिथे विल्यम फोर्ट कॉलेज होतं, तिथे त्यांना शिकवणार म्हणजे प्रशासन, भारतात काय काय परिस्थिती आहे, कोणाशी कसा व्यवहार करायचा, डील करायचा. तिथे मराठी भाषा शिकवायची सोय होती. अरे वा, किंबहुना ती कंपल्सरी होती, कारण इंग्रज अधिकारी तिथे ट्रेन झाला आणि तो भारतात कुठेही गेला तरी त्याचा मराठ्यांशी संबंध येणार, टाळू शकत नाही. मग तो तहाच्या निमित्ताने येईल, युद्धाच्या निमित्ताने येईल, पत्रांच्या निमित्ताने येईल. अरे वा, आणि मग तुम्हाला दिसतं ना वॉरन हेस्टिंग बसलाय, माजी शिंदे बसलेत, नाना फडणवीस बसलेत आणि तिघं ते ड्राफ्ट करतात कुठल्या तरी त्यांच्या कराराचा. हा काय प्रकार आहे तिथं तुम्हाला ड्राफ्ट करायचा. आता इंग्रज त्याच्यामध्ये सरस ठरले, तो मुद्दा वेगळा, अधिकाऱ्यांना त्यांनी ड्राफ्टमध्ये फसवलं, तो वेगळा मुद्दा, पण हे त्यांना करायला लागायचं. पण मग इंग्रजांचा इंग्रजीचा प्रभाव इंग्रजांमुळे निर्माण झाला, तर इथल्या भाषा मारण्याचा जाणीवपूर्वक इंग्रजांनी प्रयत्न केला का, किंवा शिक्षणातनं किंवा या पद्धतीने? असं आज आपण इंग्रजी म्हणजे काहीतरी ग्रेट आणि गुलामगिरी असं नाही म्हणू शकत. कसं झालं सांगतो तुम्हाला, उलट इंग्रजांनी सुरुवातीच्या काळामध्ये देशी भाषातूनच शिकवायचं त्यांचं धोरण होतं. इथे एल्पिस्टननी जर्विसच्या मदतीनं इंजिनिअरिंगची पुस्तकं करून घेतली मराठीमध्ये. अच्छा, म्हणजे ज्ञानभाषा करण्याचा प्रयत्न. ज्ञानभाषा पुढे कसं झालं माहिती का, ही सुरू झाली बंगालमध्ये प्रक्रिया. राजाराम मोहन रॉय आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं वाटलं की बंगाली भाषा ही ज्ञानभाषा नाही असू शकत. बरं, त्यांनी पाहिलं ना प्रत्यक्षामध्ये ती मुद्रण कला आहे, सगळी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये, खूप पुढे गेलेलं आहे ज्ञान विज्ञान. खरीच गोष्ट होती ती, काही नाकारायचं काही कारण नाही. मग त्यांनी आग्रह धरला, तिथं भांडणं झाली मोठी. ओरिएंटल स्कूल एक की नाही देशी भाषेतूनच शिकवायचं आणि त्याच्या विरुद्ध देशी लोक आहेत राजाराम मोहन रॉयसारखे, ते पिटिशन करतायत की आम्हाला इंग्रजीतून पाहिजे. इंग्रजांनी लादलेलं नाही. बरं, मग तो मेकॉले येतो. अच्छा, ते मेकॉलेला ठोकलं तसं काय अर्थ नाही. आपल्या लोकांची ती मागणी होती. अच्छा, आणि त्या मागणीत काही एक प्रमाणात तथ्य होतं ना, म्हणजे हे पा तुमची भाषा सक्षम होईल तेव्हा होईल तेवढी, तोपर्यंत तुम्ही काय करायचं, थांबायचं का? तुम्हाला तुमचे व्यवहार ह्या भाषेतून करावे लागणार आणि योगायोगानं किंवा ऐतिहासिक अपघात म्हणा, हे लोक तुमच्या पुढे गेलेले आहेत, अनेक गोष्टीमध्ये पुढे गेलेले आहेत, हे सगळ्यांनीच मान्य केले आहे, किंबहुना त्यामुळंच त्यांनी तुमच्यावरती राज्य केलं. बरं, हे विसरू चालणार नाही. त्यामुळं इथं सुद्धा उदाहरणार्थ मराठीतून शिकवा असं म्हणत नव्हते लोक, उलट काही लोक संस्कृतचं पुनरुज्जीवन. मग त्यावेळेला ती जी भूमिका तिकडे राजाराम मोहन रॉय वगैरे लोकांची होती, तशी भूमिका इकडे लोक हितवादींनी केली ना, की संस्कृत संस्कृत पुराण वगैरे हे बाबा वांगी झाली पुराणातली, आम्हाला आधुनिक पाहिजे. बरं, पण त्याचबरोबर त्यांना मराठीचा अभिमान होता, मराठीत ते लिहित होते. उत्तम उत्तम लोकहितवादींनी किती लिखाण केलं मराठीमध्ये, अहो अनेक ऐतिहासिक ग्रंथ लिहिलेत. आणि त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो, फारच इंटरेस्टिंग आहे. दर्पण नावाचं पत्र काढलं बाळशास्त्री जांभेकरांनी, हे आपण सगळे जाणतो. दर्पण हे पत्र बायलिंगल होतं, केसरी एकीकडे इंग्रजी मजकूर एकीकडे मराठी मजकूर. बरं, म्हणजे त्याचा सिम्बॉलिक अर्थ काय झाला की तुम्ही बरोबरीने चाललेला आहात इंग्रजीच्या. खरं, हा त्याचा अर्थ आहे. ते कमी नाही पडत, शून्य लब्धी गणित बाळशास्त्रींचं पुस्तक आहे. आता अनेक पत्रकारांना बाळशास्त्री वंदे वगैरे आहेत वाटतात, पण त्यांना हे माहीत नसतं बाळशास्त्रींनी आणखीन काय काय केलं. बाळशास्त्रींनी शून्य लब्धी गणित लिहिलं, बाळशास्त्रींनी ट्रिग्नॉमेट्रीवरती लिहिलं, बाळशास्त्रींनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी छापली. ज्ञानेश्वरी छापली कोणी पहिल्यांदा? बरोबर, क्रिटिकल इडिशन ज्ञानेश्वरीची पहिली बाळशास्त्री जांभेकरांची आहे. म्हणजे हे त्यांना समजतंय, ही आपली भाषा आहे, ही आपली संस्कृती आहे, याच्यात आपल्याला सगळा व्यवहार करायचा आहे पुढचा.
पण आत्ता आपण तेवढे नाही आहोत ना ते व्हा तेवढं. तेच लोकहितवादी म्हणतात की त्यांच्याकडून शिकून घ्या इंग्रजांच्याकडनं त्यांची राज्यपद्धती, कारण आपली राज्यशाही इथं गेली ती लोकशाही यांची, आणि मग 100 वर्षांनी सगळं त्यांच्याकडून शिकून घेतल्यानंतर त्यांना सांगा की आता आम्हाला आमचं पार्लमेंट द्या तुम्ही चाला म्हणून. हे एक शानपण आहे वेगळ्या प्रकारचं. आणि तिथनं मग त्याच्यानंतर तुम्ही चिपळूणकरांकडे येता. ते चिपळूणकरांच्या लक्षात असं आलं की हे आधुनिक ज्ञान विज्ञान जर तुम्हाला पेलायचं असेल व्यवस्थित तो डिस्कोर्स, तर तुम्हाला तुमच्या भाषेत काही एक स्ट्रक्चरल बदल करू लागतील की जे इंग्रजीच्या प्रमाणे असतील, त्याचा सिंटॅक्स वगैरे. म्हणून विष्णूशास्त्रींची मराठी ही इंग्रजीवरनं बेतलेली आहे आणि काही प्रमाणात संस्कृतमधून, संस्कृतवरनं. अच्छा, मग ती गरज होती ना. बरं, मग त्याच्यानंतरचे लोक विष्णूशास्त्रींची भाषा वापरूनच पुढे ज्ञानविज्ञानात पडले त्या व्यवहारामध्ये. बरं, आपल्याकडे कसं झालं माहिती आहे का अनफॉर्च्युनेटली, की विष्णूशास्त्रींनी फुल्यांच्यावरती टीका केली म्हटल्यानंतर विष्णूशास्त्रींना पूर्ण बाद करून टाकायचं असं नाही येते. तो एक वेगळा मुद्दा आहे, म्हणजे तिथं तुम्ही त्यांच्यावर टीका करा, तो काय मुद्दा वेगळा आहे. पण ही भाषा सक्षम करणं, म्हणजे आज मी तिला तुम्हाला जर चिपळूणकरांची टीका करायची असेल तर ती करताना तुम्हाला मराठी जी वापरावी लागते ती चिपळूणकरांची असते. हा एक मोठा विरोधाभास आहे. मान्य केलं पाहिजे, त्यांनी जे केलं ते केलं. जरा सगळा इतिहास म्हणजे फक्त भाषेचा नाही आहे, तो समाजाचा आहे, संस्कृतीचा आहे. आणि खरं तर अजून खूप ऐकायला आवडेल, पण कालमर्यादा बघता आज आपण कुठं आहोत मराठीत हे विचारावं असं वाटतं. याचं कारण असं की जवळपास आपण 19व्या 20व्या शतकापर्यंत आलो आणि आजकाल डिजिटल जग झालं. एका बाजूला ब्लॉग्स आहेत, लिंक्डइन सारख्या प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्स आहेत, सगळीकडे मराठी आलं, मोबाईलवर मराठी आलं. पण दुसऱ्या बाजूला सगळं जग ग्लोबल झालं. आता मराठी कुठं आहे आणि ती कुठंच आहे? हां, काय झालं तुम्हाला सांगू की आपण भारत स्वतंत्र झाला, वेगवेगळे प्रांत झाले आणि आपला एक मुंबई प्रांत होता. आणि आपल्या लोकांनी तेव्हा जे केलं ना राज्यकर्त्यांनी, ते सद्भावनेने केलं. बरोबर, त्यांच्या सद्भावनेवरती आपण संशय घ्यायचं काही कारण नाही. स्वातंत्र्यापूर्वी आपल्या सगळ्या लोकांना, म्हणजे आपले वडील असतील, आजोबा असतील, त्यांना इंग्रजी शिकायला लागायचं आणि त्यांचं इंग्रजी चांगलं असायचं. बरोबर, आपण अशी भूमिका घेतली की इंग्रजीची आम्हाला गरज नाही. आणि मग जे प्राथमिक शाळेतच इंग्रजीचे काहीतरी धडे मिळायचे ते बाळासाहेब खेळांच्या कारकिर्दीत थांबले. बरोबर, आता ते जेव्हा थांबले तेव्हा आपली अशी अपेक्षा होती किंवा असं ठरलं होतं की इंग्रजीला बाजूला ठेवून मराठी ठेवायची, म्हणजे काय करायचं, इंग्रजीत जे जे आपण करू शकतो ते मराठीत करता आलं पाहिजे. अशी सुरुवातीच्या काळात त्यांची एक उमेद होती. पण अक्षरशः 10 वर्षात त्यांच्या लक्षात आलं की हे आपण नाही करू शकत, आपण कमी पडलो. साधनं कमी पडतात, नाही साधनं असतात. आपण आपण महाराष्ट्रातले मराठी लोक कमी पडलो, म्हणजे बाळासाहेबांनी एकदम पूर्वतयारी नसताना निर्णय घेतला, त्या निर्णयासाठी संस्थात्मक बॅकअप लागतो, तो त्यांनी नाही केला. आणि त्याचा परिणाम म्हणजे ते मध्ये 8वी जाईपर्यंत इंग्रजीचा गंध नाही. बरं, ज्या लहान वयात मुलं पटापट भाषा शिकतात, पिकअप करतात, तर तो त्याच्यामुळं मराठी माणसाचं इंग्रजी, आणि तो एक न्यूनगंड निर्माण झाला. बरोबर, की इंग्रजी येत नाही. मग ही सगळी तिकडनं खालच्या दक्षिणेतून पोरं यायची, लागायची पटापट, कारकून वगैरे वगैरे, ते काही फार मोठे पदं नव्हती, पण एक रोजगाराचा मुद्दा होता ना. बरं, शिवसेनेने तोच मुद्दा उचलला. बरोबर, तो महत्त्वाचा मुद्दा होता, तो सरळ सरळ तुमच्या याच्याशी संबंधित होता. तर त्यामुळं तिथे आपल्याला एक सेटबॅक बसला. आणि मग आपण किती बघा ना, ते रामकृष्ण मोरे मंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिलीपासून सुरू केलं, म्हणजे मधला सगळा बॅकलॉग कसा भरणार तुम्ही? तर हेपा कशी गोष्ट माहिती का, की भाषेचा अभिमान, मातृभाषेचा हा एक महत्त्वाचा आणि मुद्दा आहे. पण दुसरा मुद्दा असा आहे की इंग्रजी ही भारतातल्या निदान वरच्या लोकांची, सगळ्यापर्यंत पोहोचली नाही ती, ही जवळजवळ दुसरी भाषा झालीच होती ना. बरोबर, आणि ती जगाने मान्य केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की मग याच्यात जर्मनीच कुठे होती? जर्मन देश हा इंग्लंडच्या बरोबरच प्रगती करत होता. बरं, त्यामुळे जे जे व्यवहार इंग्रजीमध्ये होत होते, विज्ञानाचे, तत्वज्ञानाचे, ते त्याच वेळेला जर्मन भाषेमध्ये होत होते, त्याच्यामुळे अशी तुलना प्रस्तुत आहे. बरं, पण आज पाहिलं तर व्यवहाराची भाषा सगळीकडे जगभर इंग्रजी झाली ना, आणि ते सगळे जे बोलतात ते आपापसात बोलताना किंवा संस्कृती बोलताना त्यांच्या भाषेत बोलतात, आणि व्यवहार करताना सगळे इंग्रजीमध्ये करतात. हो, म्हणजे ती काही परकीय भाषा म्हणून बघतच नाहीत ते, खरंच राहिलेली नाही. हा, तर
हा जो मुद्दा आहे ना, म्हणजे आता लुई या उदाहरणार्थ म्हणजे टोकला गेले हो बरोबर, अशी टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही तुम्हाला. पण त्याचा परिणाम काय झाला, दक्षिणेचे लोक दुखावले गेले. म्हणजे हा जो कायमचा वाद निर्माण झाला की तो आता मिटेल असं मला तरी वाटत नाही, आता या घटकेला लवकर मिटेल असं, ते हातेरच बंद लोकांचं राजकारणाचं भाषा. थोडं जरी तिकडून हिंदीबद्दल बोललं की आता लगेच दक्षिणेतून रिॲक्शन येते. भाषेचं राजकारण, राजगोपालाचार्यांसारखी मंडळी पुढे आली हिंदी शिकायला, तर त्यांना नीट सांभाळून घेता आली नाही हिंदी भाषकांना. तर हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. हिंदी ही काही प्रमाणात नव्याने निर्माण केलेली आहे, सी हिंदी संस्कृत उर्दू मिळून अशी भाषा आहे का, नॅचरल भाषा नाही आहे ना? नाही नाही, कुठलीच भाषा तशी नॅचरल नसते, त्या अर्थाने पाहिजे तर भाषा ही कुसरीमध्ये असते. तर आत्ता आपण ज्याला हिंदी म्हणतो ती नवीन भाषा आहे, मराठीपेक्षा तरी नक्की नाही, त्या वेगवेगळ्या बोली होत्या, भोजपुरी जी असेल आणखीन इकडची तिकडे करता करता. तर भाषेवर संस्कृती झाली, समाजकारण झालं, गेल्या काही दशकात राजकारणही खूप झालं, पण मग आत्ता या स्थितीला मराठीचा अभिमान का बाळगायचा, हे या मुलाखतीत इतकं सविस्तर आलंय की आता ते पुन्हा वेगळं सांगण्याचीच गरज नाही. पण आता मराठीचं भविष्य काय दिसतं तुम्हाला? हे बा, म्हणजे आपणाला अशी तक्रार करायला जागा नाही की आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी काही ठेवलं नाही करून, ते पुरेसं आहे. बरोबर. आता ते पुरे म्हणजे कसं माहिती का, की बा माझ्या वडिलांनी माझ्या नावे 25,000 रुपये 10 लाख रुपये म्हणत 25,000 फारच कमी झाले, 10 लाख रुपये ठेवले, त्याचा भांडवल म्हणून उपयोग करून ते कसे वाढवायचे हे माझ्या कर्तृत्वावरती अवलंबून आहे. खरं. त्यामुळं पुरेसं मटेरियल, पुरेशी सामग्री आपल्या भाषेमध्ये आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी फार अप्रतिम 12व्या अध्यायामध्ये त्यांनी नमनाची ओवी, नमनाच्या काही ओव्या आहेत पा, गुरुला त्यांनी देवीच्या स्वरूपात मातृदेवता असं मानलं आणि त्यांच्याकडे मागणं मागितलं. ते कसलं मागणं आहे, ते माझी भाषा सक्षम करे मागणं आहे. अरे वा, की मला तत्त्वज्ञान सांगायचं या भाषेतनं, मला उत्तम साहित्य निर्माण करते, साहित्य निर्माण करते चांगलं होईल, त्याच्यामध्ये रस पाहिजे. बरोबर. नवरसी भरवू सागर, भरवी सागर काय बात, त्याच्यात अलंकार पाहिजेत, करी उचित रत्नांचे, अरे भावार्थाचे गिरीवरू निफजवे माते माये, चांगला अर्थ लावता येऊ देत मला माझ्या भाषेतून. बरं. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, या माझ्या मराठीच्या नगरामध्ये मला ब्रह्मविद्येचा व्यवहार करायचा आहे, तुझे सुकाळू. अरे वा, क्या बात है. सुंदर तत्वज्ञानाची भाषा बनवली, आपण विज्ञानाची बनवू शकत नाही का? आता तत्वज्ञानाची भाषा का बनवली, कशी बनली आपली? ज्ञानेश्वर महाराज स्वतः संत होते, योगी होते, बरोबर आहे. म्हणजे तत्वज्ञान जगले, भाषा ही जगण्यात नाही येते. भाषा डिक्शनरीतून शब्दाला प्रतिशब्द देऊन येत नाही, भाषा ही जीवन व्यवहारात नाही येते. म्हणून जेवढा तुमचा जीवन व्यवहार व्यापक तेवढी तुमची भाषा व्यापक. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर जबाबदारी ही तुझ्यावर येते किंवा माझ्यावर येते की नव्या पिढीने डिजिटल तंत्रज्ञान, हे सगळ्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वापरली पाहिजे. अगदी तुम्हाला मी आत्ताच उदाहरण देतो की कुणीतरी परकीय मनुष्य आला, गुजरातमधून आला, आणखीन कुठून आला, आणि त्यांनी एक दुकान उघडलं, त्या दुकानात त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी भाषेत पाठी लावली. आपल्या पुढचा सोपा मार्ग काय आहे, किती पाठी बदला, योग्य मार्ग आहे, म्हणजे तो काही मुद्दा नाही आहे. पण खरा मार्ग सांगतो तुम्हाला त्याच्यापेक्षा पुढे जाऊन की ते दुकान तुम्ही का नाही घालत, तुम्ही दुकानं घाला, तुम्ही उत्तम हॉटेल चालवा, मग खऱ्या अर्थाने त्याला तुमच्या भाषेतलं नाव देण्याला अर्थ राहील. म्हणजे हा तुमच्या कर्तृत्वाचा मुद्दा आहे. भाषा जगली पाहिजे म्हणजे तुम्ही जगली पाहिजे, कर्तृत्वशाली होत नाही. इंग्रजी भाषा एवढी समृद्ध का झाली, इंग्रज लोक इंग्लंडच्या बाहेर गेलेच नसते आणि त्यांनी राज्य केलं नसतं. खरंय ते. किती झाली असते भाषा ना, मराठ्यांची भाषा कशी वाढली 17व्या 18व्या शतकामध्ये, मराठी गेले ना सगळ्या भारतात. बरोबर. तसं तुम्हाला आत्ता काय तुम्हाला त्या अर्थाने राज्य जिंकता येत नाही. बरोबर. पण तुम्ही डिजिटलमध्ये आहात ना, करा ना तिचं काहीतरी. म्हणजे मी नेहमी सांगतो बरं का, काय सांगतो की मोबाईल नावाचं एक यंत्र आहे, ते कुणीतरी पाश्चात्य देशांनी तयार केलं, की जे इंग्रजी बोलत होते ज्यांनी तयार केलं ते तंत्रज्ञ जे कोणी असतील, मग त्यांनी ते आपल्याकडे पाठवलं, आपण ते घेतलं, ते आलं त्या नावासकट आलं मोबाईल.
बरोबर. मग आपण काय दुसरे म्हणाला लोक नाही नाही मोबाईलला प्रतिशब्द पाहिजे. मग कोणी म्हणले भ्रमध्वनी, कोणी म्हणले ध्वनी. मुद्दा असा आहे की मोबाईल नावाचं यंत्र ते तुम्ही का नाही करत, तुम्ही का नाही केलं, मग ते तुमच्या भाषेत गेले. नाव दिलं असतं मुळात तुम्ही केलं असतं आणि तुम्ही म्हटलं असतं की याला चलद ध्वनी म्हणायचं. बरं, तर ते चलद ध्वनी या नावासकट परदेशामध्ये एक्सपोर्ट झाला. बरं, आणि इंग्रजांनी असे शब्द घेतले ना, रोटी वगैरे जसे घेतले तसे तुमच्या भाषेतले तुम्ही केलेलं कर्तृत्व न जाणार. हे खरंच आहे, शब्द दुसऱ्या भाषेतले घेतले काही गेले नाही. शिवाजी महाराजांनी सुद्धा फक्त सत्तेशी संबंधित शब्द काढले, अख्खीच्या अख्खी मराठी भाषा शुद्ध करण्यासाठी सगळे पर्शियन शब्द उचला असं नाही ते कधी म्हणत. बरोबर, ज्यांचा संबंध सत्तेशी आहे, राज्य व्यवहाराशी आहे, तेच फक्त. बाकीचे राहू द्या, तुमची भाषा समृद्ध होईल. भाषा कर्तृत्व या सगळ्याचा खूप अनन्य संबंध आहे. सर तुमचे खूप खूप आभार. ही सगळ्यांसाठी खूप एनरिचिंग चर्चा ठरणार आहे आणि हे सुद्धा एक काळाचं उत्तम डॉक्युमेंट बनणार आहे. इतकी चांगली माहिती थँक्यू इतक्या कमी वेळात आम्हाला कळाली, त्याबद्दल थिंक बँक आणि स्टोरीटेल कडून तुमचे खूप खूप आभार. आज इथंच थांबूया. धन्यवाद.